महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग असलेल्या शाळा उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त महोदय यांनी मान्यता दिलेली आहे। त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या 6 शाळा आणि खाजगी असणाऱ्या 148 शाळा या सर्व शाळांनी शाळा पूर्व तयारी चांगल्या प्रकारे केल्याबाबतचे अहवाल या कार्यालयाकडे सादर केलेले आहेत। शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शाळांनी केलेली जी पूर्व तयारी आहे म्हणजे शाळांचं निर्जंतुकीकरण, शिक्षकांचं लसीकरण, शाळांमधील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता, बेंचमधलं अंतर या सर्व बाबींची पाहणी केलेली आहे आणि शाळांमध्ये हेल्थ क्लब स्थापन करावा, शाळांमध्ये नियमितपणानं मास्कचा वापर करावा, शाळांमध्ये आरोग्य विभागाच्या मदतीनं विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना पण प्रसारित कराव्या, पालकांना याबाबत ऑनलाईन बैठक घेऊन पालकांशी पण संवाद ठेवा, अशा प्रकारच्या सूचना माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार आपण सर्व शाळांना यापूर्वीच कळवलेल्या आहेत। शाळांनी पण तशी पूर्वतयारी झाल्याचे देखील अहवाल कार्यालयाकडे सादर केलेले आहेत। त्यानुसार सोलापूर शहरातील शाळा उद्यापासून चांगल्या वातावरणामध्ये कोविडच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करून सुरू होणार आहे। माननीय महापौर मॅडम आणि माननीय आयुक्त महोदय या दोघांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरामध्ये सर्व शाळा या कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासाठी त्यांना उद्यापासून या कार्यालयाचे जे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत, सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत, हे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत। कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी, कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण अशा वातावरणामध्ये सुरू ठेवावं या प्रकारचे सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी शाळांना मार्गदर्शन करणार आहेत। तर सोलापूर शहरातील सर्व पालकांनी कोविडच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन आपल्या विद्यार्थ्यांनी करावं आणि शाळांमध्ये नियमितपणानं उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करीत आहोत। शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ही 50% याप्रमाणे असणार आहे, शिक्षक संख्या मात्र 100% प्रमाणे उपस्थित राहणार आहे। सोलापूर शहरातील जवळपास 90%हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे। उर्वरित शिक्षक ही 2 दिवसांमध्ये त्यांचं लसीकरण 100% पूर्ण करणार आहेत। अशा प्रकारे प्रशासनाने सर्व तयारी शाळा सुरू करण्यासाठी पूर्ण केलेली आहे। तर पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना नियमितपणानं शाळेमध्ये पाठवून शैक्षणिक प्रक्रिया नियमितपणानं सुरू करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे।